लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली. या यादीत माढा लोकसभेसाठी भाजपनं विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच उतरवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या वरिष्ठांच्या या निर्णयाला मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध केला, पण भाजपनं निंबाळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्धार केला. पुढे काय झालं हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मोहिते पाटलांनी बंडखोरी केली आणि त्यांनी तुतारी हाती घेत निंबाळकरांचा पराभव केला. यातून त्यांनी मोहिते पाटील सोलापूरच्या राजकारणातून संपलेले नाहीत असा मेसेज संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या दरम्यान मोहिते पाटलांनी आपले कट्टर 30 वर्षांपासूनचे विरोधक उत्तम जानकर यांच्यासोबत हातमिळवणी केली. आता मोहिते पाटलांनी जानकर यांना जो आमदार करण्याचा शब्द दिलाय त्या शब्दाला मोहिते पाटील जागतात का? माळशिरसची लढत कशी होईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. मोहिते पाटील घराण्यानं शब्द दिला तर ते शब्दाला जागतात असा इतिहास आहे. यावरून ते उत्तम जानकर यांच्या पाठीमागे उभे राहतील असा अंदाज आहे. जानकर हे शरद पवारांच्या तुतारीकडून माळशिरसच्या रिंगणात उभे ठाकतील. त्यांच्या समोर भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचं आव्हान असणार आहे. भाजप तेथे विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे सातपुते विरुद्ध जानकर अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मागील विधानसभेच्या वेळी सातपुते यांच्या सोबत मोहिते पाटील होते, पण यंदा ते सातपुते विरोधात शड्डू ठोकणार आहेत. सातपुतेंनी मागील 5 वर्षात भाजपची मुळे माळशिरस मध्ये पसरवण्यास सुरुवात केली, पण हा मतदारसंघ मोहिते पाटलांचा गड मानला जातो. येथे मोहिते पाटील आणि जानकर हे दोन गटच सक्रिय होते, तेही एकमेकांच्या विरोधात, पण आता दोन्ही विरोधक एकत्र आलेत. यामुळे सातपुतेंना ही निवडणूक सोपी नाही. असं असलं तरी फडणवीस या मतदारसंघातून नवी खेळी करतील असा अंदाज व्यक्त होतोय. फडणवीसांच्या खेळीला मोहिते पाटील जानकर कसं उत्तर देतील हे येत्या काळात स्पष्ट होईल. तुम्हाला माळशिरस बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा.